बीजेपी प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकराक राज्यसभा खासदार करता. राज्यसभा उमेदवार म्हणून पक्षाच्या समितीन प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकराची निवड केली. हे नाव मान्यता एक पक्षाच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाक धाडटले. सगळ्या युती पार्टनरांक विश्वासात घेऊन तेंडुलकराचे नाव फुडें धाडला म्हणून पार्टीचो जनरल सेक्रेटरी तानावडेन मिडियाक सांगले. पर्रीकार दिता तो उमेदवार मान्य म्हणून गोवा फॉरवर्डाचो विजय म्हणटा. सुदिनाकूय हरकत ना. गोयचे राज्यसभा सिटाची वेंचणूक ह्याच म्हयन्यात निमाणे सप्तकांत जाता. बीजेपीन प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकराक दिल्ली राज्यसभेत धाडपाचे थारायला. सगळ्या युतीच्या पार्टनरां कडेन चर्चा करून खंय बीजेपीचो निर्णय जाला. राज्यसभेक पार्टी कडच्यान कोर ग्रुपाची बैठक जावन फायनली काल एकच नाव पार्लिमेंटरी बोर्डाक धाडप म्हणून ठरयले आसा आनी त्या दृश्टीने आयज पार्लिमेंटरी बोर्डाक धाडलेले आसा आनी त्यामुळे त्याचेर ते डिक्लेअर करपाचे जे आसा पळय ते दिल्लीच्यान डिक्लेअर जातले ना. आम्ही एक नाव विनय तेंडुलकर आमचे प्रदेश अध्यक्ष यांच्या नावाने धाडलेले आसा. आणि कोएलिशन जे पार्टनर्स असतात तुमचे तुम्ही त्यांना कॉन्फिडन्सान घेतला? हय, म्हणून त्यांचे कडेन म्हणून म्हणलं की आम्ही पहिली आमच्या कोर ग्रुपान बैठक घेऊन त्या नावात चर्चा झाल्यानंतर कोएलिशन पार्टनर जे असतात आमचे महाराष्ट्र भाजपी गोमंतक पार्टी गोवा फॉरवर्डचे सगळ्या विजय सदस्य त्याचे बाकीचे यांचे कडेन उलोवप झाले, अपक्ष आमदारां कडेन उलोवप झाले आणि त्यानंतरच मागीर ते सर्वानुपते त्यांच्या कडे डिस्कस जातकच मागीरच ते नाव पार्लिमेंटरी बोर्डात धाडलेले असं. गोवा फॉरवर्डाचो मंत्री विजय म्हणटा बीजेपीच्या उमेदवाराक तांची हरकत ना. पर्रीकार दिता तो उमेदवार तांकां मान्य. विनयाचे नाव डिक्लेअर करचे पहिली पर्रीकारान खंय ताच्या कानार घाल्ले. आमचो बीजेपी म्हणतो सिनियर पार्टनर आणि आमकां बीजेपीचो चॉईस कोण झालो आणि कसो झालो आणि ताची तांची क्रायटेरिया किती असता ताजेर आमकां कांयच ओपिनियन ना. आम्ही मुख्यमंत्र्या बरोबर असा. मुख्यमंत्र्यान हो कॅन्डिडेट फायनलाइज करचे पहिली काल म्हणजे वेळ तो फोनार उलयलो आणि आम्ही तांचो चॉईस कसो झालो ताजेर आमकां कांयच आमचे काय तातून ओपिनियन ना. पण बीजेपी आमचं सिनियर पार्टनर, वी आर एनडीए अलायन्स अँड देर इज नो क्वेश्चन ऑफ सपोर्टिंग एनीबडी एल्स. वी विल बी विथ देअर चॉईस अँड द चॉईस ऑफ द चीफ मिनिस्टर. मोगोचो मंत्री सुदिनय म्हणता हरकत ना. विजय तेंडुलकरान हाच्या पहिली जेव्हा गरज आशिली त्यांना तांका साथ दिली आणि मंत्री म्हणून त्याने रिझिग्नेशन दिले. आणि असो मनीस जेव्हा खंयच्या पक्षात असा तेव्हा प्रत्येक पक्ष ताका याद दवरता आणि मुखार काढता. त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षान आपले अध्यक्ष जो असा बाब विनय तेंडुलकर हे नाव घोषित केला ते सगळे आमच्या कडेन दोन्ही गोवा फॉरवर्ड असू आम्ही असू किंवा अपक्ष असू हांचे कडेन डिस्कस करून केला. काँग्रेसीच्या कॅम्पात मात राज्यसभा उमेदवाराचे सध्या सामसूम. काँग्रेसीचो राज्यसभा खासदार शांताराम नायकाचो कार्यकाळ ऑगस्टात सोपता. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकिक शिलकार आणि विजय तुकाराम मराठे. जिल्हा पंचायती बरखास्त करच्यो म्हणून पंचायत मंत्री मॉविनाच्या विधानाचा उत्तर गोयचे झेडपींनी निषेध केलो. जिल्हा पंचायतीच्या तळागाळातल्या लोकांची कामां करपाक आधार जाता. मंत्र्यान झेडपींक आधार करपाचो सोडून असली विधानां करप बरोबर न्ही म्हूण झेडपींनी निषेध थाराव घेतलो. मुख्यमंत्री पर्रीकार कितें तरी करतलो म्हूण ते भिस्त दवरून आसात. झेडपी म्हटल्या नंतर आमदाराच्या सकयल 14-15 हजार लोकांक निवडून येता. तेका लोकशाहीच्या ह्याच्या प्रमाणे त्यांना अधिकार मेळोकच जाय आणि प्रत्येक आमच्या मतदाराची जे आमचे आमकां मतदान करतात त्यांची अपेक्षा असता की आमच्या गावात कितें तरी करचें म्हणून. त्या खातीर आमच्या जे आमचे लोक असतात किंवा कार्यकर्ते आहात ते आमकां आमच्याकडे प्रपोजल घेऊन येतात. पण हांगा आमचे खंय कितें हांगा फुटबॉल झाला आम्ही तो म्हणटा तो आमच्या कडेन ना तो म्हणटा आमच्या कडेन ना तशी आमची ट्रेनर आलेली आसा. पण खरेंच म्हणटा जाय जाल्यार जे आमचे झेडपी जे आसात तेच तळागाळाचे काम आहात तेच करतात. आता पंचायत मंत्र्याचे आमच्या हलमलकारान निषेध केला बरोबर आहात. खरे मनशाचा मेन आमचा मनीस आहात तो पंचायत मिनिस्टर. हे झेडपींक पंचायत मिनिस्टर आधार मोठो दिवंक जाय. पण तोच जेव्हा असे उलयता तेव्हा आम्ही फुडें वचूंक शकना. त्या खातीर हांव त्यांच्या आमच्या हलमलकारा सपोर्ट करता आणि निषेधही करता. एक मेंबर साधारण 18-20 हजार मतदारसंघातल्या निवडून येतात आणि इलेक्ट जाता रिप्रेझेंटेटिव्ह जाता आणि ते इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हचो ज्या पद्धतीन पंचायत मिनिस्टरान अपमान केलो हा अपमानच म्हणता की ज्या पद्धतीन बरखास्त करा
म्हणजे तुम्ही सातपा केस होता ज्यांना निवडणुका जातात त्यांना हेच व्यक्ती झेडपी जाऊन जाऊ फाटले नसतात आपलं कोण तरी झेडपी जाऊन जाऊ त्यांना किती नसतं हे ज्यांना झेडपी झालो झेडपी राईट मागतात राईट कसले मागतात एक फंड या म्हणतात तुमच्याकडे आम्ही पॉवर आहे मागणं आमचा पॉवर देऊ नका तुम्ही आमचा जो फंड असा तो व्यवस्थित आमका द्या आम्ही तो व्यवस्थित युटिलाइज करतात एक नगण्य फंड 20 लाख वर्षाक मेळटा आमका GSR वाढयले म्हणून खंय फंड वाढवंक ना आमचा पूर्ण विश्वास आमच्या गोयच्या मुख्यमंत्री जे माननीय मुख्यमंत्री परिकराचे असतात ज्या पद्धतीन तुकाराम भरमलकर आमचं धाकू मडकरकर मानला त्या पद्धतीन हांवय निषेध करता ह्या गोष्टीचो हांवूय बी मोहीम मंत्र्याचेर पंचायत मंत्र्याचेर निषेध करता की ताणें आमकां डायरेक्ट सांगलें की ZP स्क्रॅप करा म्हणून आनी आमच्या CM खूप मान दिवन ताणें सांगलें आमकां कितें तरी फंड दितलो बीन म्हणून आनी ताणें हेजेर मातशें विचार करून आमकां फंड दिवचो मोहिनान हाजेर जें उलयलें पळय तें आमकांय बी खंय तरी खटकलें कित्याक पंचायत डायरेक्ट म्हणलें ताणें बरखास्त करच्यो पूण अशें म्हणपाक जायना की बरखास्त करच्यो पूण ते त्याच फिल्डासून वयर आयिल्ले आसा आनी आमचे माननीय मुख्यमंत्र्यान सुद्दां हेजेर आपूण स्टडी करतलो आनी आमकां तेजेर पुरेपूर विश्वास आसा ते आमकां ZP लागून कितें तरी फंड्सा बद्दल तरी करतले अशें हांव मुख्यमंत्र्या कडेन मागतां पंचायत मिनिस्टर म्हणटा बरखास्त कराय बरखास्त करपाक तुमकां कांयच ना सरकारान तुमकां जो तुमच्या खातीर मंत्र्या खातीर आणि आमदारा खातीर खर्च करता ते जिल्हा पंचायतीक लावून कोण काय खर्च करना आम्ही फक्त तुमच्या कडेन न्ही फंड्स मागता डेव्हलपमेंटाक आम्ही आमच्या मानधन वाड्या म्हणून सांगले मानधन आमच्या पेक्षा आमदारांचे 100 पटीन आसा म्हाका ह्या मंत्र्याचो निषेध करपाक जाय आमकां तुमचो बाकीचे तुम्ही बाकीचे स्टेटीन आसा तो इतको न्याय दिवन आले आता तो रायट्स दिन आले आता आमकां फंड्स आणि आमच्या मानधन वाड्या इतकेच माझ्या सरकारा कडेन हे आसा पंचायत मंत्री माविन मात आता या विषयाचेर परत उलोवंक सोदिना मात आपल्या विधानाचेर निषेध थाराव मांडून ZP मेंबरांनी तांची या विषयाचेर अर्धकच्ची जाण दाखयल्या म्हूण टोमणो मात माविनान मारलो प्रुडंटा खातीर सिनियर व्हिडिओ जर्नलिस्ट तुळशीदास च्यारी गोंयांत सोलर पॉवराचो वापर वाडचो म्हूण सबसिडी दिवपाचो सरकाराचो प्लान चल्ला सरकारान 2017 नवे ड्राफ्ट सोलर पॉलिसीत सबसिडी दिवपाचे थारायला घरा वा आस्थापनांनी वैयक्तिक सोलर पॉवर वापरतल्यांक पॉवर प्रोड्युसर म्हूण फुडें काडपाचो विचार चल्ला वैयक्तिक पावण्यार घरा वा आस्थापनांनी तयार केल्ली सोलर एनर्जी पॉवर ग्रिडात ट्रान्सफर करून प्रोड्युसरूय 4 पैसे जोडपाक शकता गोंयांत स्वताचे ताकीर 2022 मेरेन सुमार 150 मेगावॉट सोलर पॉवर तयार करपाची मोख राज्य सरकारान दवरल्या सध्याक गोंय शेजारच्या राज्यांकडच्यान पॉवर घेता सरकारान 2017 सोलर पॉलिसी ड्राफ्ट केल्या ड्राफ्ट पॉलिसीत सरकारान सोलर प्रोड्युसरांक सबसिडी दवरल्या 100 KV मेरेन सोलर प्लांटा खातीर सरकार 50% वा मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी निकशा प्रमाण सबसिडी दितले प्लांटा खातीर इंटरेस्ट फ्री लोन दितले आणि 6 महिन्या उपरांत पॉवर ग्रिडाक सप्लाय जावंक लागल्या उपरांत रिणाची हप्त्यांनी वसुली सुरू जातली 100 KV प्लांटाच्या स्टँड अलॉन सिस्टमी खातीर बॅटरी धरून बाकीच्या सामाना खातीर 30% कॅपिटल कॉस्ट वा मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी निकशा प्रमाण सबसिडी दितले दोनूय धोरणा प्रमाण जी कमी असा ती सबसिडी मेळटली दर पॉवर युनिटाक सरकार 1 रुपया प्रमाण पैसे फारीक करतलो ल्हान प्रोड्युसरांक सरकार महिन्याक मिटर रेंटार दितले जाल्यार मोठ्या प्रोड्युसरांक ते स्वता घेवचे पडटले मंगळार सावन धोरणाचेर लोकांच्यो हरकती आनी सुचोवण्यो घेतले फुडले 15 दीस ड्राफ्ट पॉलिसी सरकारान लोकांक उक्ती दवरल्या प्रुडंट मिडिया खातीर सिनियर रिपोर्टर महेश गाडी घेऊ एक ब्रेक